टाटा रुग्णालयात सध्या देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले 120 वैद्यकीय विद्यार्थी कॅन्सरचे निदान आणि उपचारासंबंधी प्राथमिक माहिती समजावून घेत आहेत. त्यांना टाटा रुग्णालयातील तज्ज्ञ प्राध्यापकांबरोबरच लंडनच्या किंग्स कॉलेजमधील 8 प्राध्यापक मार्गदर्शन करत आहेत. विशेष म्हणजे ईशान्य भारतात कॅन्सरचं प्रमाण अधिक असल्यानं तिथले 16 वैद्यकीय विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. मोठ्या शहरांबरोबरच लहान शहरांमध्येही कॅन्सरवर उपचार घेणं शक्य व्हावं यासाठी हा उपक्रम राबवला जातोय. अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या उपस्थितीत या 2 आठवड्यांच्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली आहे. अशा प्रकारच्या सोयी सर्व भारतभर आणि विशेषतः ज्या ठिकाणी कॅन्सरचा प्रॉब्लेम मोठा आहे त्या ठिकाणी असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीने नॉर्थ ईस्टमधनं 15-16 डॉक्टरांचा जो गट इथे आलेला आहे या कोर्ससाठी ती पण एक चांगली सुरुवात आहे. इन्फ्रास्ट्रक्चरसाठी सरकार पैसे देते, वेगवेगळ्या ठिकाणी नवी हॉस्पिटल्स निघत आहेत आणि ते तयार होईल पुढच्या 4-5 वर्षात. पण अप्रतिम डॉक्टर्स, ट्रेन्ड डॉक्टर्स तयार व्हावेत या दृष्टीने ही पहिली स्टेप आहे. प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांमधून 5 विद्यार्थ्यांची निवड लंडनच्या किंग्स कॉलेजमधील 1 महिन्याच्या प्रशिक्षणासाठी केली जाणार आहे. एक एसे कॉम्पिटिशन घेणार, त्याच्यावर एक निबंध लिहिणार मुलं आणि त्याच्यातनं त्यांना आम्ही इव्हॅल्युएट करून त्यातले 5 चांगले जे विद्यार्थी आम्ही निवडू त्यांना 4 आठवड्यासाठी लंडनला पाठवण्यात येईल किंग्स कॉलेजमध्ये. आणि तिथे त्यांचं परत एकदा ओरिएंटेशन होईल, त्यांना तिथे काही अद्ययावत वॉर्ड्स किंवा त्यांचं काही ऑपरेशन थिएटर्स किंवा त्यांच्या काही सोयी असतील ते त्यांना तिथे दाखवले जातील. टाटा रुग्णालयात देशाबरोबरच आशिया आणि आफ्रिका खंडातीलही अनेक वैद्यकीय विद्यार्थी प्रशिक्षणासाठी येतात. कॅन्सरवर उपचार करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांची फळी तयार करण्याचं काम टाटा रुग्णालय करत आहे. कृष्णा पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.